आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. झोपडपट्टी धारकांना युवा नेते उत्तम पाटील यांनी दिला मायेचा आधार. वस्तीत जाऊन केली विचारपूस, केले गॅसचं वाटप, आनंदाने डोळ्यात अश्रू. आज अनेक पुढारी नेते या समाजामध्ये आहेत, पण गरीब गरजू आणि कष्टकऱ्यांचे दुःख समजून घेण्यात त्यांना वेळ नाही आहे. अनेक कुटुंबे शासकीय योजनेपासून वंचित आहेत. त्यांना शासकीय सुविधा देण्यासाठी प्रयत्न अपवाद वगळता कोणत्याही नेत्यांनी केलेला दिसत नाही. पण आज बोरगावात वेगळाच अनुभव पाहायला मिळालाय. बोरगाव नगरपंचायत व्याप्तीत येणाऱ्या झोपडपट्टी धारकांना वर्षानुवर्षे नागरी सुविधांचा गंधही नव्हता. ना राहण्यासाठी पक्की घरे, ना पिण्याच्या पाण्याची सोय, ना रस्ते, ना दिवाबत्ती. सगळंच आयुष्य कणत कणत आणि सुविधांची आस लावून पुढं ढकलणं, एवढंच त्यांच्या हाती. दर निवडणुकीपुरतं नेते मंडळी फिरकायची, आश्वासने द्यायची आणि मतदान झाल्यावर, निवडून आल्यावर परागंदा व्हायची. इथल्या रहिवाशांना आता ती सवयच झाली होती. ಅವ್ರೆ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಮನೆಗಳು ಅವ್ರ ಮಾಡ್ತಾರ, ನೀರಿಂದ ಅವ್ರ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾರ. ಈ ಗ್ಯಾಸ್ಗಳು ಕೊಟ್ಟಿದಾರ್ರಿ, ನಮ್ ಗುಡಿಸಲು ಇದ್ರು ಬಿ ನಮ್ಗೆ ಕಟ್ಟಿಕೊಡ್ತೇನೆ ಅಂದ್ರಿ, ಮನೆ ಬಿ ಕಟ್ಟಿಕೊಡ್ತಾನಂತಾನ. बोरगावच्या झोपडपट्टीत अनेक वर्षापासून बहुरूपी समाज वास्तव्यास आहे. राहण्यासाठी घर नाही, खाण्यासाठी रेशन नाही आणि स्वयंपाक उघड्यावरच तीन दगडाच्या चुलीवर असं आयुष्य आहे. पण आज चमत्कार घडला. या वस्तीत बहुरूपी समाजापुढे अचानक निपाणी भागातील युवा नेते उत्तम पाटील हे उभे ठाकले. त्यांनी या बहुरूपी समाजातील कुटुंबाच्या स्वयंपाकासाठी गॅसची व्यवस्था केली होती. आजपर्यंत उघड्यावर काट्या कुट्या गोळा करून स्वयंपाक करायचा, धुरांच्या लोटानं छातीचा भाता व्हायचा, अनेक विकार जडायचे. या सगळ्याचाच विचार करून युवा नेते उत्तम पाटील यांनी शासकीय योजनेचा लाभ त्यांना मिळवून द्यायचा निर्धार केला आणि या समाजाला शासकीय योजनेतून गॅस जोडणीचं वाटप केलं. पहिल्यांदाच असा अनुभव या बहुरूपी कुटुंबांना आला. एखादा नेता आपल्या वस्तीत येतो, आश्वासन नाही तर चक्क गॅस जोडणीचं वाटप करतो आणि वर्षानुवर्षे दुराच्या गराड्यातून कायमची सुटका करून आरोग्याची काळजी घेतो. युवा नेते उत्तम पाटील यांनी मोफत गॅस योजनेचा लाभ या झोपडपट्टी धारकांना मिळवून दिल्याने आज या नागरिकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला. अनेकांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. उत्तम दादाच आमचे सर्वस्व, आमचा आधार, आमचे कैवारी असे भावनिक उद्गार या नागरिकांनी काढले. गॅस वितरणाचे कार्यक्रम अनेक झाले, अजूनही होत आहेत, मात्र या वस्तीत आमचा गॅस वितरणाचा कार्यक्रम मनाला आणि काळजाला भिडणारा ठरला. युवा नेते उत्तम पाटील यांच्यासारख्या नेत्याची आज वंचित, गरीब आणि कष्टकरी जनतेला खरी गरज आहे, अशीच भावना सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. महानकर न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे.